केंद्र सरकारने आता एक गाव बळी राजासाठी हा नवीन उपक्रम राबवलाय कृषी विभागासाठी खास, तर त्याबद्दल सांगा ना। शासनाने आताच गेल्या 22 ऑगस्टला एक शासन निर्णय काढला, माझा एक दिवस माझ्या बळी राजासाठी। याचा प्रमुख उद्देश असा आहे की शेतकऱ्यांसमोर शेती करत असताना बरेचसे मोठे मोठे आव्हान असतात, त्यांच्या भरपूर मोठ्या अडचणी असतात आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या अडचणी असतात। तर सेक्रेटरी लेवलपासून मंत्रालयाच्या तर आमच्या कृषी सहायकापर्यंत जेवढे केडर आहेत त्या प्रत्येक केडरच्या अधिकारी कर्मचारी यांनी महिन्यातून 3 दिवस एका गावात जे काय रिमोट पद्धतीचं एकदम पश्चिम पट्ट्यातलं आदिवासी गाव निवडायचं आहे आणि त्या गावात जाऊन त्या शेतकऱ्यांसोबत पूर्ण दिवस घालवायचा आहे। आणि दिवस घालवत असताना त्या भागातल्या प्रमुख पिकं कोणते, त्याच्यावर येणाऱ्या काय अडचणी आहेत, त्याच्यानंतर MSCBचा काही प्रॉब्लेम असतील, हमीभावाचा काही प्रॉब्लेम असेल किंवा महसूलच्या काही अडचणी असतील, ग्रामसेवक पातळीवरच्या काही अडचणी असतील, त्या सर्व समजून घेऊन त्याचं एकत्रीकरण करून शासनाला त्याचा अभिप्राय देणे व त्याच्यावर परमनंट किंवा कायमस्वरूपी असा तोडगा काढणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे। याच धर्तीवर 1 सप्टेंबर रोजी आपल्या विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक माननीय श्री मोहन वाघसाहेब यांनी दिंडोरी तालुक्यापासून सुरुवात केलेली आहे। दिंडोरी तालुक्यातील दहिवी या गावात त्यांनी शेतकऱ्यांशी हितगुज करून पूर्ण दिवस तिथे घालवलेला आहे आणि सर्व त्यांच्या काय अडीअडचणी असतील त्या समजून घेऊन त्या नोट डाऊन करून शासनापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। धन्यवाद। उपविभागीय कृषी अधिकारी वाणी सर आहेत। सर, एकंदरीत तुम्ही आज दिंडोरी तालुक्यातल्या चंडिकापूर परिसर आहे इथं भेट दिली, त्याबद्दल आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? हा आमचा एक रेग्युलर व्हिजिटचा कार्यक्रम आहे। खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याने गेल्या 8-10 वर्षापूर्वी क्रॉपशॉप नावाचा एक प्रकल्प सुरू केला होता, पुढे त्याचं देशपातळीवर अनुकरण झालं। हा प्रकल्प काय आहे तर आपण शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कीड रोगाची पातळी जी आहे ती आधीच बघायची, जेणेकरून मग शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान पातळीच्या जर आत असेल त्याचं नुकसान तर आपण शेतकऱ्यांना फवारणी करायचं काही आवाहन करत नाही, परंतु जर आपल्याला दिसलं की कीड रोगाचे प्रमाण जास्त आहे किंवा पुढे येऊ घातलं आहे तर आपण त्यांना आर्थिक नुकसान होऊ शकेल शेतकऱ्याचं, त्यामुळे म्हणून त्यांना आपण योग्य तो पीक संरक्षण उपाययोजना करण्याचा सल्ला देतो। बऱ्याच वेळा शेतकरी अज्ञानामुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे किंवा चुकीचा गायडन्स झाल्यामुळे काय करतात की रोग असो किंवा नसो ते औषध फवारणी सुरूच ठेवतात, त्यामुळे त्यांच्या खर्चातसुद्धा वाढ होते, ती खर्चात बचत व्हावी हा मुख्यतः शासनाचा उद्देश आहे। आवश्यक असेल तरच फवारणी केली जावी अशा प्रकारच्या शासनाचा उद्देश आहे या उद्देशांतर्गत। बरं, आता तुमची काही टीम असते का कृषी विभागाची? आमचे हे गाव पातळीला जे आमचे असिस्टंट आहेत तिथपासून तर आमच्या जिल्ह्याचे जे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत प्रत्येकाला या योजनेचे अंतर्गत प्लॉट पाहणी रँडम किंवा फिक्स प्लॉट बघायचे असं लक्षांक आहे आणि त्यानुसार ते काम करत असतात।